शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशातील हाथरस येथील वाल्मिकी दलित समाजातील मुलीवर झालेल्या अमानुष सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ व उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे यासाठी दिंडोरी युवासेनेच्या वतीने यूपी सरकारच्या कायदा सुव्यवस्था विरोधात निदर्शने व निषेध उत्तर प्रदेश सरकारचा कायदा व सुव्यवस्थेचा हाथरस येथील पीडित मुलीच्या अत्याचारात झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच त्या हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ व संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व लवकरात लवकर सदर आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी दिंडोरी तालुका युवासेना व शिवसेना तसेच शिवसेना महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक दिंडोरी येथे यूपी सरकार व तेथील न्यायव्यवस्थेबाबत जोडे मारो आंदोलन व यूपी सरकारच्या विरोधात त्या घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच याबाबत युवासेना वतीने दिंडोरी तहसीलदार पंकज पवार व पीआय अनिल बोरसे साहेब यांना निवेदन देण्यात आले जनमत मराठीसाठी अमोल भालेराव वणी.